आता समता मध्ये मिळणार अधिक विश्वास आणि अधिक कर्ज, समता गोल्ड लोन 10 ग्रॅमवर 45,555 रुपये सोने तारण कर्ज, कमीत कमी व्याजदर, सोपी आणि जलद प्रक्रिया। समता पतसंस्था म्हणजे विश्वास आणि सुरक्षितता। आजच आपल्या नजीकच्या शाखेत संपर्क करा। श्री गणेश विसर्जन योग्य पद्धतीने करता यावे यासाठी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने गोदावरी नदी किनारी पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली आहे। सदर स्वच्छतेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरपालिकेचे कौतुक केले। कोरोना संकटामुळे गेल्या 2 वर्षांपासून सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागत होते, मात्र कोरोनाचे सावट यंदा हटल्यामुळे सर्व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत असून यंदाचा गणेशोत्सव देखील मोठ्या थाटामाटात उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे। यावेळी शहरातील प्रत्येक मंडळाने व शहरात घरोघरी गणेशाची स्थापना केल्यामुळे गणेश विसर्जनासाठी मोठी तयारी नगरपालिका प्रशासनाला करावी लागणार आहे। नगर परिषदेच्या वतीने कोपरगाव शहरात 14 मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले असून नागरिकांनी गोदावरी नदीकाठी गर्दी न करता मूर्ती संकलन केंद्र येथे कृत्रिम तलावात आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करावे असे आवाहन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे। यावेळी स्वच्छता निरीक्षक सुनील आरण आदींसह नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी सनीवृत्तचे संस्थापक अध्यक्ष विनोद द्राक्षे म्हणाले की नदीकाठी नागरिकांनी न जाता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गणेश विसर्जन करावे अशा सूचना केल्या आहेत। आपल्या सर्वांनाच माहित आहे येत्या 2-3 दिवसात आपण सर्व विघ्नहर्त्या बाप्पांना निरोप देत आहोत। मिरवणुकीची तयारी सर्वच मंडळ आपल्या आपल्या परीने करीत आहेत। नगरपालिका म्हणून विसर्जनाची जी काही व्यवस्था आहे ती चांगल्या प्रतीची कशी करता येईल या तऱ्हेने नगर परिषद नियोजन करत आहेत। आपण पाठीमागे पाहत आहात की छोट्या पुलाच्या शेजारी स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी आम्ही ज्या काही काट्या होत्या त्या आता आम्ही साफ करतो आहे। आपण त्याच्या खाली प्रोटेक्शन म्हणून कडे ना पूर्ण बल्ल्यांची असं एक फेन्सिंग करून घेत आहोत। त्याचबरोबर खाली माती असल्यामुळे जे सेंटिंगचं जे मटेरियल असतं प्लायचं त्या अनुषंगाने आम्ही तिथं चिखल होणार नाही अशी पण व्यवस्था करत आहोत। संभाव्य 2-3 दिवसात जर पाणी जर कमी झालं तर त्या तऱ्हेने पुढं काय नियोजन करायचं आहे त्याची आमची तयारी चालू आहे, विचार चालू आहे। आपण या ठिकाणाबरोबर जे मोठा पूल आहे त्याच्या खाली पण आपण विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे। गावामध्ये आपण जवळपास 14-15 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र सुरू केलेलं आहे, ते करणार आहोत। त्या तऱ्हेने आपण ते सगळं नियोजन केलेलं आहे। मी कोपरगावकरांना आवाहन करेल, विनंती करेल की आपण शक्यतो आपली जी काही घरगुती गणपतीची बाप्पाची मूर्ती आहे ती कृत्रिम तलावातच आपण विसर्जन करावे। ज्या विसर्जन केलेल्या मूर्ती आहेत त्याचं पावित्र्य राखून आम्ही विधिवत त्याचं यंत्रणेमार्फत त्याचं विसर्जन नदीपात्रात करणार आहोत। त्याचबरोबर निर्मल्याच्या बाबतीत मी सर्वांना विनंती करेल की आम्ही एक स्वतंत्र त्यासाठी वाहन व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी निर्मल्य त्या ठिकाणी टाकावे, कृपया नदीमध्ये ते टाकू नये। नदीची पवित्रता आणि त्याचबरोबर त्याच्यात कुठली निर्मल्यामुळे काही होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, सहकार्य करावे ही विनंती आहे। गोदावरी नदीच्या तिथे जो संवेदनशील व अतिशय धोकादायक अशा ज्या जागा आहेत त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा करून आपण पाठीमागे बघत असाल की त्या पद्धतीचं काम हे प्रशासनाच्या वतीने चाललेलं आहे। सदरहून अशा पद्धतीच्या योजना व उपाययोजना हे प्रशासनाच्या वतीने आम्ही करतोय। गणेश भक्त येणार आहे, घरगुती गणपती असेल वा तरुण मंडळाचे गणपती असेल तर या ठिकाणी नगर परिषदेच्या कर्मचारी जे काय आपले नियोजित केले गेलेले आहेत ज्यांना इथं नियुक्त केले गेले आहेत त्यांच्याच हातामध्ये त्यांनी मूर्ती घ्यावं व त्यांचं विसर्जन करावं। कारण या ठिकाणी जे मागची साईड आहे इथे अतिशय जवळजवळ 15-20 फुटाचा खड्डा असल्यामुळे पाण्याची डेप्थ फार मोठी आहे, कुठलाही अपघात होऊ शकतो। त्यामुळे सुरक्षिततेच्या अभावी काही गोष्टी म्हणजे तरुण मंडळ वा त्या ठिकाणी कुठले तरुण मध्ये जाता कामा नये व त्या ठिकाणी नगर परिषदेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी मूर्ती हाती घ्याव्या।